स्वरा समृद्धी कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नाशिक शहरात विविध ठिकाणी होऊ द्या चर्चा, बोलघेवड्या सरकारचा करूया भांडाफोड या उद्देशाने ठिकठिकाणी शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांना सध्याच्या सरकारच्या योजना खरोखर पोहोचल्यात का की सरकार नुसते जाहिरात करून जनतेची दिशाभूल करते हे जाणून घेण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधत आहेत। या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद लाभताना दिसतोय। 6 ऑक्टोबर रोजी सातपूरच्या म्हाडा कॉलनी, संजीव नगर, जाधव संकुल या परिसरात नागरिकांची मते जाणून घेण्यात आली। या प्रसंगी नागरिकांनी बोलताना सांगितले की वाढती महागाई, शेतमालाला पडलेले बाजारभाव आणि इतर समस्यांचा पाढा नागरिकांनी वाचून दाखवला। तसेच पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या 2024 निवडणुकीत जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे। या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर सेठ जाधव, उपमहानगर प्रमुख समाधान देवरे, निवृत्ती इंगोले, अशोक पारखे, लखन कुमावत, विनोद घरटे, बोरकुल आदी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या होऊ दे चर्चा कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत। आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये राजकारणचं जे आपण जर बघितलं, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने एक कार्यक्रम राबवण्यात येतो आहे, तो म्हणजे होऊ द्या चर्चा आणि करूया भांडाफोड बोलघेवड्या सरकारचा, असं या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येतो आहे। आणि नाशिक शहराचा आपण विचार केला तर सातपूर विभागामध्ये हा गल्लोगल्ली आणि मोहला या ठिकाणी होतो आहे। आज आपण म्हाडा कॉलनीमध्ये आहोत आणि या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सरकारने आतापर्यंत काय त्यांना नागरिक सुविधा दिल्या या माध्यमातून ही मंडळी सगळी फिरते आहे, ही पदाधिकारी फिरते आहेत आणि एकंदरीत सरकारचा भांडाफोड करतायत। कशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम पुढे चालू राहणार हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत माझे नगरसेवक आहेत भागवत गावारोटे, काय सांगाल साहेब, कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे या संदर्भात? खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय, कारण ही जनतेच्या मनातली खटखट आहे। आपण बघितलं असेल तर या सरकारने एकही काम ज्या जनतेला जे वचन दिल्या जातं, ज्या जनतेला जे सांगून आपण मतदान घेतो, जो वचननामा आमच्या शिवसेनेत वचननामा म्हणतो आणि ते जाहीरनामा म्हणतात, त्या जाहीरनाम्यातील यांनी एकही काम केलं असं आपण नाही बघा आणि ते जनतेला त्याच्यामुळे आज त्याच्या मनातली खटखट आहे। म्हणजे तुम्ही 15 लाख रुपये देणार होतात, ते काय केलं, एकाच्या खात्यावर 1 रुपया आला नाही पण जी खात्यावर पैसे भरली होती ती मात्र गेली। अशी तुम्ही बघितलं असेल सिलेंडरचे, म्हणजे महागाईच्या बद्दल जर बोलायला गेलं तर सिलेंडरचा रेट तेव्हा जेव्हा 2014 निवडून आलं तेव्हा 2410 रुपये रेट होता आणि आज तो रेट आपण बघितलं असेल तर 1180 रुपये सिलेंडरचा रेट आहे। तेव्हा डिझेल जे महागाईवर यांनी मतं घेतली तेव्हा डिझेल 65 रुपये होतं, आज ते डिझेल 93 रुपये आहे। अहो, गरिबाचं पाठमान एक झाली, त्याला आपलं कुटुंब कसं चालावं ही परिस्थिती प्रत्येकाची आहे आणि प्रत्येक जण हा परेशान आहे। 2024 यांनी जे हे सरकार सर्व बाबतीत फेल ठरलेलं आहे त्यामुळे यांचं सरकार जाणार हे निश्चित आहे आणि हेच आम्हाला जनतेतून आज दिसत आहे। धन्यवाद भाऊ। आपल्या सोबत आता शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर भरघोस प्रमुख आहेत समाधान भाऊ देवरे, काय सांगाल भाऊ, हा जो कार्यक्रम राबवण्यात आला येतो आहे आपल्याकडनं, सत्ताधाऱ्याकडनं असंही बोललं जात आहे काय ही निवडणुकीसाठी त्यांची कटापट आहे? नाही, असं काही नाही आहे। आम्ही फक्त एकच ठरवलं होतं की जनतेचा काय आम्हाला सपोर्ट भेटतो, जनतेचा जो आक्रोश आहे तो बघायचा होता। गेल्या 1 तारखेपासून आम्ही हा जो काही कार्यक्रम होऊ द्या चर्चा ही काही आमच्या पक्षाचा प्रचार नाही करत आहे, आम्ही खरोखर जे काही केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या खरोखर नागरिकांपर्यंत पोहोचल्या का याचा जो सर्वे करायचा आहे तो हा घरात जाऊन सर्वे होत नाही, तर हा चौकाचौकात आम्ही सर्वे करतोय। कुठल्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे, खरोच आपल्या जनता मायबापाला हा जो सरकारच्या योजना आहे या पोहोचल्या का नाही, तर आम्हाला असा अनुभव आला की 10% सुद्धा जनता आम्हाला मिळाली नाही की या योजना योग्य आहेत। म्हणून याच्यासाठी आम्ही हा जो काही होऊ द्या चर्चा कार्यक्रम आहे
हा कुठल्याही पक्षाचा प्रचार नसून जनतेसाठी आवाज उठवलेला आमच्या साहेबांनी आवाज आहे। म्हणून त्यांनी गैरसमजपणा करू नये की आम्ही निवडणुकीसाठी हा काही कार्यक्रम लावलाय, हा निवडणुकीचा भाग नाहीये। फक्त सर्वसाधारण नागरिक तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो, मंचचा असो, राष्ट्रवादीचा असो, त्याला खरोच योजनेचा काही फायदा झाला का नाही याची शहानिशा ओपन करायची, सर्वे म्हणून नाही पण ओपन करायची, म्हणून हा चौकात कार्यक्रम घेतला। सध्या आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे, काय सांगाल, सरकार देईल का आरक्षण? सरकार फक्त काय करते, त्यांची वेळ धकून नेत आहे। मागचे पण सरकारने ज्यावेळेस 2014 ला त्यावेळेस तसंच सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु आज तुम्ही बघितलंय आता त्यांनी काय शब्द दिला होता, 8 दिवसात आम्ही तो ठराव मंजूर करू, परंतु कुठलाही ठराव मंजूर झाला नाही। हे फक्त त्यांना 2024 काढायची आहे, तोपर्यंत मराठा समाजाला ते वेटीस धरणार आणि नंतर ते काही देणार नाहीये। धन्यवाद भाऊ। परत आपण भागवत भाऊंकडे जाणार आहे थोडक्यात। भाऊ, 2 वर्ष झाले, कमीत कमी 2 वर्ष झाले आणि या ठिकाणी निवडणुका लागत नाही, काय सरकार चाल ढकल करत आहे, पुरो वेळ मारून नेत आहे? त्याचं कारण असं आहे, सरकार जेव्हा जेव्हा सर्वे करत आहे, सर्वे मध्ये त्यांना दिसून येत आहे की उद्धव साहेबांच्या मागे सर्व जनता आहे आणि म्हणून हा सर्वे मधला जो निकाल आहे तो जनता सर्व उद्धव साहेबांच्या मागे, शिवसेनेच्या मागे, म्हणून ते जो हा वेळ काढूपणा, जसं आपण म्हणतो वेळ काढूपणा चालू आहे सरकारचा आणि म्हणून जनतेची फसवणूक करत आहे त्यांना ते कळत आहे आणि म्हणून गेले 2 महिने झाले की ते सर्वे करता, जनतेचा कौल घेता आणि जनता मात्र ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेने मागे आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून त्या निमित्ताने मग ते परत अजून काहीतरी कारण सांगून वेळ काढूपणा करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून ते विलक्षण काय लवकर घेत नाही आणि असेच फसवणुकीचे जे त्यांनी फसव्या योजना लावल्या आणि ते त्यांच्या लक्षात आलं आता की आपण ज्या शिवसेनेच्या नावावरती निवडून आलो आणि आपण पक्षाशी गद्दारी केली, बाळासाहेबांच्या पाठीत खंबीर खुपसलं आणि रातोरात तुम्ही पक्ष बदलून सरकार स्थापन केलं आणि जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या पण बाबतीत त्यांनी तेच केलं आणि म्हणून असं हे विकत घेतलेले आमदार, विकत घेतलेले खासदार यांना हे पत्नी पडणार नाहीये आणि म्हणून हे सरकार या जनतेला फसवत आहे, शेतकऱ्यांना फसवत आहे। आज दुष्काळाचा महामारी चालू झालेली आहे, दुष्काळ जनतेला पहिल्या पाणी खेड्यापाड्याला बघा तुम्ही आणि हे शेतकऱ्याच्या बांधावर जायचं तर हे कुठेतरी बाहेरच्या देशात फिरायसाठी जात आहे, आपल्या पैशावर ते मजा करत आहे आणि म्हणून हा फक्त जनतेचा आवाज आहे म्हणून आम्ही पण एक जनता म्हणून एक कळकळीची आम्हाला पण जनतेला विनंती, हा जनतेचा उद्रेक होतोय। 2024 ला सरकार पडेल, आपलं सरकार एक हाती येईल, 100% येणार आहे, त्यांनी फक्त इलेक्शन लावावं, निवडणुका घ्याव्यात, बघा जनता ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला पसंती आहे आणि म्हणून मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की जनता ही शिवसेनेमागं आहे, शिवसेनेच्या पाठीची आहे आणि त्यांनी फक्त निवडणुका घ्यावा हीच फक्त एक वेळ त्यांची आणि निवडणुका घेतल्यानंतर त्यांना दिसून येईल चित्र। नंतर बघितलं तर सरकारचा भांडाफोड कार्यक्रम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात येतो आहे। आपण जर बघितलं तर एक गाडी फिरवली जाते आहे चौका चौकामध्ये आणि चौका चौकामध्ये जे नागरिक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहे। सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ज्या नागरिक सुविधा सरकारने पोहोचवल्या का या सर्वांचा गोषवारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घेण्यात येतो आहे। एकंदरीत सरकार कशा पद्धतीने काम करेल आणि पुढं जनता कोणाच्या पाठीमागे उभं राहील हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी मी प्रकाश बाबू नाशिक।